जीवनातील जे घटक पदार्थ आहेत ते वेगवेगळे करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो त्या पद्धतींविषयी माहिती पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूया ऊर्ध्वपातन पद्धत. यामध्ये एका गोल चंबूमध्ये थोडे मीठ विरघळलेले पाणी घ्या. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्याची रचना करा. लोखंडी जाळीवरील चंबूतील द्रवाला उष्णता देणे सुरू करा. शंकू पात्राचे निरीक्षण करा. हळूहळू पाण्याचे थेंब शंकू पात्रामध्ये पडू लागल्याचे तुम्हाला दिसेल. हे थेंब कुठून आले असतील? गोल चंबूतील खारे पाणी उष्णतेमुळे उकळू लागते. त्यातील पाण्याची वाफ होते. ही वाफ संगणनीतून जाताना भोवतालच्या पाण्यामुळे थंड होऊन द्रवरूपात येते. शंकूपात्रात पडणारे थेंब हे अशाच प्रकारचे गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात. ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यावर चंबूच्या तळाशी मीठ उरते. अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी सुद्धा ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो. दुसरी पद्धत आहे विलगीकरण पद्धत, याला सेपरेशन मेथड असे म्हणतात. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्याचे दोन थर स्पष्ट दिसतात. मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असतो तो खाली राहतो, तर हलका द्रव त्याच्यावर तरंगतो. या गुणधर्माचा उपयोग करून मिश्रणातील दोन द्रव वेगळे करता येतात. उदाहरणात सांगायचे झाल्यास राखेल आणि पाणी यांचे मिश्रण किंवा पाणी आणि खाद्यतेल यांचे मिश्रण. या पाणी आणि खाद्यतेलाच्या मिश्रणामध्ये पाणी हा खाली असतो आणि वरती तेल. मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी आणखी अपकेंद्री पद्धत, त्याला सेंट्रीफ्युगेशन असे म्हणतात. प्रयोगशाळेमध्ये द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री यंत्राचा उपयोग केला जातो, याला सेंट्रीफ्यूज असे म्हणतात. या यंत्रामध्ये एक गोल पंख्याप्रमाणे फिरणारी एक तबकडी असते आणि त्या तबकडीच्या कडेला टेस्ट ट्यूब म्हणजे परीक्षा नळ्या लावण्याची सोय असते. तबकडीला जोडलेल्या नळ्या वेगाने फिरत असताना त्यातील द्रव्यातील कणांवर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल निर्माण होते. त्यामुळे परीक्षा नळ्यांमध्ये जो काही आपण मिश्रण टाकलेलं ठेवलेला होता त्या मिश्रणातील स्थायू कण तळाशी जमा होऊन द्रवापासून वेगळे होतात. अशा पद्धतीला अपकेंद्री पद्धत असे म्हणतात. आता पाहूया आपण चौथी पद्धत, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत, यालाच क्रोमॅटोग्राफी असे म्हणतात. एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळले असतील तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे केले जातात. या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रामध्ये, कारखान्यांमध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी, मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी केला जातो. पदार्थाच्या दोन गुणधर्माचा उपयोग या रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीमध्ये केला जातो. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता, हे ते दोन गुणधर्म आहेत. ते परस्पर विरोधी आहेत व ते वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे आहेत. त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे राहतात. अशा प्रकारे मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला जातो.